महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे। त्यासाठी आज दुपारी 2 जून रोजी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोविड चाचणी शिबिर लावण्यात आली आहे। तहसील कार्यालयामध्ये काही कामानिमित्त येणारे नागरिक व ज्येष्ठ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार मंडपे साहेब यांनी बोलताना दिलेली आहे। हां, मी जगदीश मंडपे, नायब तहसीलदार धामणगाव रेल्वे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये कोविड-19 या अंतर्गत जे काही कोविड बाधित रुग्ण आहे त्या तालुका स्तरावर मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक पुलिस पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकाची तपासणी केंद्र तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यांतर्गत धामणगाव तहसील येथे तालुका ग्रामीण हॉस्पिटल रुग्णालय यांच्या मार्फत तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जे सर्वसामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक ऑफिसमध्ये काही कामानिमित्त येतात तर त्यांचीसुद्धा जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून कोविड तपासणी केली जाते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी अहमद अली।